वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे उडीद डाळीचे अप्पे। खूप सोपी पद्धत आहे। करण्यासाठी लागणारं पीठ मी आधीच तयार करून घेतलेलं आहे। तर ते पीठ मी कसं केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते। हे पाव किलो अख्खा उडीद आणि एक मुठभर तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुवून ते भिजत ठेवून द्यायचं 6 तास। आणि मग 6 तासानंतर ते त्यातलं जे भिजवलेलं पाणी होतं ते काढून मिक्सरमध्ये ते घालायचं। त्याचं पीठ कसं करून घ्यायचं आणि ते पीठ वाटलेलं ते रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आणि मग ते अशा प्रकारे ते फुगून येतं। ते पीठ करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये काय काय साहित्य मी आता घालणार आहे ते मी तुम्हाला सांगते। ते ओल्या नारळाचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। कढीपत्त्याची 15-16 पानं अशी बारीक कापून घेतलेली आहेत। आणि 3 मिरचीचे असे छोटे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आणि हा रवा घेतला आहे थोडा एवढा आणि चवीप्रमाणे मीठ। आता या पिठामध्ये मी हे सर्व साहित्य एक एक करून घालणार आहे। आणि चवीप्रमाणे मीठ। आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। हे असं सर्व मिक्स करून 5 मिनटं तसंच ठेवून द्यायचं। आता 5 मिनटं झालेली आहेत। आता हे अप्पा पात्र मी घेतलं आहे, त्याला मी तेल लावून घेते। आता सर्वाला तेल लावून घेतलं आहे। आता मी हे गरम करून घेते। आता हे आपे पात्र गरम झालेलं आहे। आता मी हे सर्व मिक्स केलेलं त्या पात्रामध्ये घालते। आता मी हे सर्व याच्यामध्ये घातलेलं आहे। आता मी झाकण बंद करून लालसर असं भाजून घेते। आता हे आपे एक साईडने लालसर असे भाजून झालेले आहेत। आता मी दुसऱ्या साईडने ते लालसर असे भाजून घेणार आहे। आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते। अशा प्रकारे उडदाचे कुरकुरीत असे आपे तयार झालेले आहेत। हे आपे तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकतात। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। बाय।